फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आधी सिंधू कडे बघूया. चला चला. सर्वत्या अण्णा काका, मी देवव्रताला दिलेलं वचन मोडणार नाही. मी शाळेत जाईन. सिंधू बाळा, ये बाळा इकडे. म्हणजे काय होणार रे? सिंधू शाळेत जाणार आहे का? हो. जरा मागे वळून बघ. मी समजावलं ना तरी कळत नाही त्या कार्टीला. गेले पुन्हा शाळेत. फूस लावणारी सुद्धा काही कमी माणसं नाहीये त्या घरात. ती किती मेहनत केली ना तरी काही उपयोग होत नाही. एकेकाला ना मी. अगं आई, अगं काय करतेस? बघा चिडलेलीस का असतेस तू? तुझ्या रागामुळे काय झालंय तुला माहितीये का? काही होत नाही हो. मी अशी शांत राहिले ना तर माझे शत्रू गिळून टाकतील मला. अगं कुठले शत्रू? उलट तू शत्रूंसारखी बघायला लागलीयस. अगं तू सिंधूची पुस्तकं झालीस त्याच्यावर काय झालं माहितीये का तुला? रघु काय रडतोय? काय झालंय? अरे काय झालंय बोल ना. बाबाजी सिंधूला चित्रकलेची वही बक्षीस म्हणून दिली होती. गणपतीच्या वेळेस तिने त्यांचा जीव वाचवला म्हणून, त्यांची आठवण म्हणून तिने आम्हाला ते परत केलं होतं. काल तू सिंधूचं सामान जाळलंस ना तेव्हा ती वही सुद्धा. देवा, म्हणजे दशा, म्हणजे त्या आगीमध्ये सगळं जळून घेतलं त्यातलं, काही राहिलं नाही. प्रभू रे, मी मुद्दाम नाही जाळली ती वही. तुला अद्दल घडवायची होती म्हणून केलं मी ते. काय चुकीचं केलंय तिनं? तू आता त्रास देतेस तिला, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. हे सुद्धा कळत नाही का तुला? बाबांची शेवटची आठवण सुद्धा नाहीशी करून टाकलीस. तू वाईट आहेस, दुष्ट आहेस तू. मला अजिबात आवडत नाहीस तू. रघु, रघु थांब. रघु इकडे ये परत. रघु, काय करू मी? शाळेत जाऊ का नको? नाही, पण मला जायलाच हवं. मी देवव्रताला तसं वचन दिले. कुलकर्णी, तुम्हाला सांगतो, आपल्या पूर्वजांनी नेमून दिलेल्या चालीरीतींचं पालन व्हायलाच हवं. विधवांचं पुनर्विवाह करणं म्हणजे पाप आहे, पाप. मुळात स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त महत्व देणं हे चूक आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही गोपाळराव. आमच्या घराण्यातल्या बायका मर्यादा सांभाळून वागतात. त्यांची नजर आणि पदर दोन्हीही कायम एका जागी स्थिर असत. ओ नाना साहेब, पण त्या तुमच्या शेजारच्या रानड्यांच्या स्त्रियांकडे बघितलं का? अहो पदर तर सोडाच, पण सगळ्या चालीरीती त्या धाब्यावर बसवायला निघाल्यात असं दिसतंय. रानड्यांची सून शाळेत जायला निघाली की काय? धर्म बुडवायलाच निघालेत मार्तंडराव रानडे. त्यांनी चालीरीती धाब्यावर बसवल्या म्हणून आपण तसं वागता कामा नये. हा अनर्थ टाळायलाच हवा. हो, त्यांना जे योग्य वाटतं तसं वागण्याचा अधिकार माणूस म्हणून त्यांनाच आहे की हो, आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. घराबाहेर पडल्यानंतर तो समाजाचा हिताचा प्रश्न होतो कुलकर्णी. या बहिणीनं माझ्या मुलाचा जीव घेतला. देवळात अभिषेक करत असताना पवित्र कार्यामध्ये विघ्न आणलं या पोरीनं. तिला मी धडा शिकवणारच. स्वतःच्या नवऱ्याला मान. आता विधवा असून शाळेत जाऊन आपल्या पवित्र संस्कृतीचा खून करायला निघालीये आणि तुम्ही गप्प बसा असं म्हणताय मला? कुलकर्णी ते जमणार नाही. चला गोपाळराव,
रघु रघु कुठे करमळलास बाहेर ये लवकर रघु कुठे आहेस तू रघु बाहेर ये नाहीतर उलटा टांगून ठेवीन सापकान फोडून काढीन उपाशी ठेवीन असंच ना तू पाहिलंयस का त्याला हो आणि तुझ्यावर रागावलाय हेही कळलंय मला रागवू दे हो त्याला कुठे बघितलं असशील ना तर ते सांगा कशासाठी मारण्यासाठीच ना गोदू अगं आईस ना तू त्याची खरंच काळजी वाटत असेल ना तर तो का चिडलाय हे समजून घे ग आणि वेळी स्वतःच्या वागण्यात सुधारणा कर आणि नाही सुधारणा केलीस ना तर सगळ्यांपासून अशीच दुरावशील ग बायो काय ग हे हा आजकाल जो उठतो तो घरात प्रवचन देत सुटतो हो तो रघु कुठे ते माहित असेल ना तर तेवढंच मला सांगा तुला चार गोष्टी ऐकवायची गरज नाहीये मी कशाला काय ऐकू ग तसे या घरातले सगळे अधिकार आता यांनी तुला दिलेत तू कशाला कुणाचं ऐकशील कर हो तुझ्या मनाला काय वाटेल ते कर मी काही बोलणार नाही आणि तशी मी का बोलते तुझ्याशी मलाही काम येतो घरामध्ये आई तुला कोणी सांगितली काम हा तू का काम करणार आहेस अगो मला कशाला कोण काय सांगतय पण सरस्वतीला जर हातभार लावा बा म्हणून मीच करते हो मला जमतील तशी काम नाही सरस्वतीने मला काही सांगितलं नाहीये हो पण तू तिचा जो छळ चालवलायस ना उघड्या डोळ्यानं बघते हो मी खूप त्रास होतो हो म्हणून आता मीच तिला मदत करायचं ठरवलंय अगं पण आई तुझी तब्येत तरी अगो माझ्या तब्येतीपेक्षा मला सरस्वतीची जास्त काळजी वाटते हो आणि आता माझ्या या वागण्याबद्दल तुम्हाला हवी ती शिक्षा करू शकतेस सगळे अधिकार दिलेत ना आप्पांनी तुला कर हो पण आता या पुढे मला जे वाटणार आहे ना तेच मी करणार आहे समजलं गुरुजी नाना साहेब माझगावकर गोपाळराव तुम्ही अहो आपल्याला भेटायला घरी येणार होतो पूजा आटोपून आपले ते गृहस्वास्थ्याचे विधी राहिले ना अहो आधी समाजाच्या स्वास्थ्याचा काय तो विचार करा अहो तुमच्या डोळ्यात देखत एवढा अनर्थ करतोय अहो धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करते आहात ना तुम्ही तरी एवढं सगळं तुम्ही खपवून घेतात काय 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 झालंय काय नाना साहेब अहो गोपाळराव कशाला चिडले एवढे रांगड्यांची सिंधू आहे ना अहो ती केशव विपन झाल्याच्या नंतर लगेचच शाळेत जाण्यासाठी निघाली सिंधू नाही हो हे शक्यच नाही अहो स्वप्नात बघितलं असेल आपण स्वप्न नाही लेले गुरुजी सत्य आहे आमच्या डोळ्यात एकच पाहिलं आहे आम्ही विचार केला होता काय तो सूक्ष्म मोक्ष तिकडेच करावा पण म्हंटल आधी काय तो तुमचा उपदेश घ्यावा आणि मग काय ते ठरवावा अहो तुमचा सल्ला घेण्यासाठी तिथे आलो काहीतरी सल्ला द्या तिनं ही हिंमत केली ठीक आहे धर्म संस्कृतीचा विचार तुम्ही करू नका पुढच्या गल्लीपर्यंत जाऊ शकणार नाहीये ती असला अनिष्ट आपला समाज खपवूनच घेणार नाही गुरुजी याची खात्री आहे तुम्हाला अर्थात कुणीतरी म्हटलंच आहे ते सगळं सोडा हो तुमच्या गृह स्वास्थ्यासाठी जे विधी करायचे आहेत ना त्या पूजेचं सामान आणण्यासाठी आधी मला पैसे आता निश्चिंत मनाने घरी जा आणि काळजी करू नका सिंधूचा बंदोबस्त मी करतो नक्की हो तुम्ही फक्त पूजेची तयारी करा घरी जाऊ या या मूर्ख कुठले तुझे बाबा आओ इकडे अर्जुन तू इथे जरा आडूशाला ये अरे मलाही तुला भेटायचंच होत मला सांग काय झालं सिंधूशी भेट झाली ना तुझी वय नेहमीच्या जागेवर नेहमीच्या जागी म्हणजे आव म्हणजे खिडकीत तिला भेटायचं असेल तेव्हा मी तिला खिडकीतून हाक मारतो तुझे लगीन नव्हतं झालं तेव्हा मी तुमच्या घरी पण ते समज जाऊ द्या सगळं काम व्यवस्थित झालं बघा म्हणजे ती शाळेत जायला तयार झाली ना वय अरे वा कशी आहे रे ती आव जरा दुःखातच आहे एवढं समज झालं म्हणजे जरा वाईट वाटणारच ना पण तुम्ही काय बी काळजी करू नका मी आधी तिला सांगितलंय त्यामुळे ती शाळेत येणार म्हणजे येणारच अर्जुन खरंच खूप चांगला आहेस रे काका माझं राहू द्या सिंधूला भेटायचंय नव का चला शाळेच्या बाहेर आपण तिची वाट बघूया हो हो चल
अरे ही रानड्यांची नात सुन ना, काय नाव हिचं? सिंधू म्हणे सिंधू. काय गे विधवा ना तू? नवरा गेला ना तुझा? हे शोपण केलं रानड्यांनी तुझं, तरी घराबाहेर पडलीस? अरे ही शाळेत निघाली आहे. वा शाळेत चाललीस, ते या अवस्थेत आवलं ना तू? या रानड्यांना काय रीत भातच नाही? रीत भात नाही कशी, रीती अनुसारच चाललंय ना सगळं. बघा तिचं केशव पण झालं की नाही, नाहीच म्हणत होती ही. सगळी फौज उभी केली होती हिनी. तिचा तो धर्म बुडव्या काका, तिची आजी, तिची ती आत्या, ती दुसरी आत्या, सरू आत्या, पण नाही नाही म्हणजे नाहीच बदलो. गुरुजी मी खरंच खूप मोठं काम केले. मोठं कसलं? धर्म रीती रिवाज पाळायला नकोस? संस्कृतीचा रक्षक मी, पण या असल्या पोरी संस्कृती बुडवायला निघाल्या. दिसती तेवढी साधी बोळी नाहीये बरं का ही. काव्यबाद आहे अट्टल काव्यबाद. हिला मी किती वेळा सांगितलं की हिचं वागणं शास्त्राबाहेर आहे, पण नाही, तिने नाही ऐकलं माझं. शाळेत जायचा हट्ट सोडलाच नाही. शेवटी त्या रानड्यांना सुद्धा ना इलाज झाला असेल हिच्यामुळे. आता बघा, आता तुम्हीच बघा, सांस्कृतिक जपायचं काम तुमचं सुद्धा आहे. हा मी हे चालून देणार नाही आणि शाळेत पण जाऊन देणार नाही आम्ही. शाबास, आता तुम्हीच रोखू शकता हिला. रोखणारच, तिला धर्म संस्कृती बुडवून देणारच नाही. काय हो? बरोबर बोला बोला. अरे नुसता बोलत काय बसला? था म्हणते कत कत तुझ्या. धर्म बुडवणाऱ्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे. जात आहे काळ दोंड घेऊन गावात फिर जा. आणि आता अशी शाळेत जा, कौतुक करीन तुझे. माफी माग तर सोडा, तिला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटत नाहीये. निगरगट्ट निगरगट्ट, तिला जन्माची अदल घडवं पाहिजे. अरे नुसतं बोलत काय बसला? फास आणखीन फासून बघा बघा. तोडू नका तिला, पकडा 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 पकडा. अहो तुम्ही काय करता इथे? मला काढू द्या बरं. पण काय का अंगणात उभे होता बन, कोणी बघितलं म्हणजे काय म्हणतील? तरीचा तुमचं ही काय थट्टा करायची वेळ आहे का? म्हणजे रागवतील ना जावर तुम्ही. काही म्हणणार नाहीत ग ते, पूर्ण दिवसभर पुरेल एवढं. तुम्ही का करताय ते? तुम्ही जा जा म्हटलं ना, मला करू द्या माझं काम. सरस्वती आज कुणी काही म्हंटल ना तरी मला काही वाटणार नाही. आज मला खूप बरं वाटतंय ग. आज किती दिवसांनी माझी सिंधू शाळेत गेली. अच्छा, म्हणजे आता ती तुमची सिंधू झालीय का? बरं बाई, आपली सिंधू. पण खरं सांगू का, मलाही ना खूप आनंद होतोय, कारण तिचं केशवपण झाल्यापासून तिच्या मनात एक भीती बसली होती. ती भीती दूर झाली ना, हे एक बरं झालं. आता आपल्याला आपली मनमोकळी हसणारी सिंधू परत पाहायला मिळेल असं वाटतंय हो मला. आणि आता मात्र तिच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचं अडथळे असं नाही वाटत मला. सिंधू 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 बाळा, काय बाळा काय झालं तुला? तू आधी तोंड धु तिचं. चल बाळा चल चल बाळा. काळजी करू नकोस, हा काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल.
हळू सिंधू बाळा बाळा नक्की काय झालं जरा सांगशील का ग मला माझ्याकडे बघ काय झालं ग आता कधीच घरावर पडायचं रे कधीच रे मला तू गुढीत रोगवय सिंधू मला सांग की कोणी केलंय हे बघ बाळा या पुढे मी शाळेत जाणार नाही वगैरे असं काही म्हणायचं नाही हा नाही सर्वत्या परत जर शाळेत गेले तर माझ्या तोंडाला परत काळं फासतील वा सिंधूचे बाबा आम्ही पूर पर्यंत बघून आलो पण सिंधूचा कुठेच पत्ता नाही हो का अरे बापरे इडन आज तरी ती शाळेत यायला हवी होती तू सांगितल्यानंतर तरी काय झालं असेल रे काय झालं असेल कशाला प्रत्यक्षात काय घडलं तेच सांगतो ना मी असंय गंगाधर पंत तुमचा स्वभाव आहे मावा आणि तुमचा तो धर्म बुडव्या मेवणा अण्णा तो तुम्हाला भरीला घालणार आधीच मरकत त्यात मध्ये देईल अशी तुमची अवस्था काय बोलताय मला काहीच कळत नाही हेच बघा ना गावानं ज्या पोराच्या सावलीला उभं राहणं त्याच्याशी छान गप्पा मारत बसलायत तुम्ही ओ गुरुजी गप्पा बस एक दिन मध्ये बोलायचं नाही मी बोलत असताना अहो तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आता आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार तुमच्या सिंधूलाही काही गोष्टी कळत सिंधूचं काय आता आता विधवा घराबाहेर पडली तर लोक तिला शिया घालणारच ना धर्मशास्त्रानुसार न वागणं परिणाम भोगावेच लागतील तुम्हाला तिला काय झालंय ते सांग बस अहो तिला काही झालं तर ते तुम्हाला कळेलच तुमची विधवा सिंधू घराबाहेर पडेल त्याची आशा सोडा हा मी एवढंच सांगतोय की तुमचे हे सुधारकी चाळे बंद करा अर्जुनच्या नादी लग्न बंद करा नाही तर तुमची अवस्था आत्ता आहे त्यापेक्षा वाईट होईल अर्जुन मला सिंधूची खूप काळजी वाटते रे काय झालं असेल बघू तरी अग बाई काय झालं बाळाला अग बाई रडू आलं का बर अच्छा ओ बाऊ केला लोकांनी का बर केला बाऊ शाळेत गेलीस म्हणून तोंड काळं केलं बापरे किती वाटली असेल ना खूप ओ ग तरी किती ते झाड बाळ का केलं गोष पण त्यांनी का केलं मग नाही ना जाणार शाळेत आता नाही ना जाणार सिंधू बाळा तू कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये हो तू शाळेत जायचंय कारण पुन्हा असं काही होणार नाहीये हो का पण काय ग हे सगळं तू तिला समजवण्यासाठी सांगतेस की स्वतःची समजूत घालतेस तुझी गप्प बस मला गप्प बसवण्यापेक्षा तुम्ही दोघं गप्प राहिला असतात ना तर हे असं असं तोंड काळं झालं नसतं या पोरीच अण्णा अरे शाळेत जाणाऱ्या विधवांच्या बाबतीत अजून काय घडलं असतं हा अरे ती एक मूर्ख आणि तुम्ही दोघं शतमूर्ख आणि तू ग बाळा तुला सांगत होते की नाही मी या दोघांच्या नादी लागू नकोस यांचं ऐकू नकोस पण नाही ऐकलंस तू माझं बाळा अग विधवांच्या बाबतीत जे करायचं ना तेच केलंय हो समाजानं तुझ्या बाबतीत वंस तुम्ही जरा गप गप्प बस तू अग तिची लाडकी सर्वत्ते आहेस ना मग पोरीचे असे हाल बघवतात तरी ग कसे तुला तिला सांगितलं होतं अगं नको पाठवू बाई शाळेत तुला पण नाही ऐकलं पण हा तुझा अण्णा काका तो तरी कुठे ऐकतो ग माझ त्याला ना सगळ्या समाजाच्या विरोधात जायचंय हो पण त्याला सांग काही उपयोग होणार नाही हो त्याचा बाळा माझं ऐक शाळेच्या नादाला लागू नको सगळं बघ
यापुढे पुन्हा शाळेत गेलीस आणि या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलंस ना, याहून काहीतरी भयानक घडेल हो। खरंच अग अग मनसुख मला शिकवू नको, जाऊन तिला सांभाळजा। बाकी ध्यान छान दिसतय हो। ताई अरे ही विकृती कुठून निर्माण होते तुझ्यात? इतक्या लहान मुलीला छळण्यात आनंद वाटतोय तुला? कुठ फेडणार आहेस हे पाप? अण्णा पाप पुण्याच्या गोष्टी तू करू नको, समजलं ना? त्या पोरीनं मला जे भोगायला लावलंय ना त्याची परतफेड आणि तीही व्याजासकट केल्याशिवाय मी राहणार नाही। बाकी अप्पांनी तुझे बाहेरचे धंदे बंदच केलेत, त्यामुळे आता जाऊन ना पेढीवर काम कर गपचूप जा। आणि ती बाई जेव्हा शाळेत शिकवायला जायची ना, त्यावेळेला रस्त्यात लोकांनी तिच्यावर दगड मारले, तिला शिव्या शाप दिले, पण ती बाई हरली नाही। तिने या सगळ्या विरोधाला तोंड दिलं। तुला सावित्रीबाईंची गोष्ट माहिती आहे ना, त्यात जेव्हा लोकांनी त्यांना अडवलं होतं तर त्यांनी असंच दुर्लक्ष केलं होतं। आपणही तसंच दुर्लक्ष करेल। रानड्यांना म्हणावं तुम्हाला जे काही थैमान घालायचंय ते त्यांच्या घरी, रानड्यांच्या सिंधूला दंड व्हायलाच हवा। बोला, दंड करायचा की नाही? पाहिजे।